तर मुलांनो मागच्या पीरियड मध्ये आपण पेपर पहिला इलेक्ट्रिकल वायरिंग या मधलं करंट इलेक्ट्रिसिटी हे प्रकरण चालू केलेलं आहे. करंट इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिकल वायरिंग म्हणलं तर ह्यामध्ये आपण करंट म्हणजे काय, करंट कसा तयार होतो, करंट आणि व्होल्टेज मिळून इलेक्ट्रिसिटी तयार होत असते आणि ह्या इलेक्ट्रिसिटीला आपण लाईट म्हणतो, वीज म्हणतो, त्याला आपण सप्लाय म्हणतो. आणि या सप्लायचे दोन प्रकार पडलेले आहेत, टू टाइप्स ऑफ इलेक्ट्रिसिटी, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी अँड डायनामिक इलेक्ट्रिसिटी. यामध्ये स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आपल्याला जास्त प्रमाणात तयार करता येत नाही, आपण सोडून दिलेला आहे. आणि डायनामिक इलेक्ट्रिसिटी म्हणजे चुंबकामध्ये वायर हलवायची आणि वायरच्या मध्ये फॅरेडने सांगितल्याप्रमाणे करंट तयार करायचा, याला आपण डायनामिक इलेक्ट्रिसिटी म्हणतो. आणि ह्या डायनामिक इलेक्ट्रिसिटी मध्ये कोण कोण असतं, त्यामध्ये पहिलं तुम्हाला सांगितलं तर करंट असतं. त्या करंटचा पूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. दुसरं असतं व्होल्टेज असतं आणि तिसरं असतं रेझिस्टन्स असतं या सर्किटमध्ये. तर आज आपल्याला या रेझिस्टन्सची ओळख करायची, रेझिस्टन्सची ओळख करायची. रेझिस्टन्सला मराठीमध्ये विरोध म्हणतात, हे इंग्रजी कॅपिटल आर अक्षराने दर्शवतात. ते सांगितलंय, याची व्याख्या समोर सांगितली होती, इलेक्ट्रॉनच्या वहनास अडथळा करणारी घटक म्हणजे रेझिस्टन्स होय. मोठा भाऊ म्हणजे व्होल्टेज आहे, छोटा भाऊ म्हणजे करंट आहे. मोठ्या भावाने काम सांगितलं, छोटा भाऊ करतोय आणि करणाऱ्याला तिसरा आढळतोय, त्याचं नाव आहे रेझिस्टन्स. कशाला का, दॅट इज कॉल्ड लाईक चुलत भाऊ म्हणतो आपण, त्याला भाऊकी म्हणतो. शक्यतो भाऊकी आढळत असतं बघा, म्हणून आपण याला काय म्हणलेलं आहे, रेझिस्टन्स म्हणलंय. तुम्हाला बसचं पण उदाहरण देत, बसमध्ये रोडवरती जो उंचवटा असतो, बसचा वेग जो कमी करतो, त्याला काय म्हणायचं, गतिरोधक म्हणण्यापेक्षा करंट अडवणारा रोधक, रेझिस्टन्स त्याला म्हणायचं. तर अशा प्रकारे ह्या रेझिस्टन्स कॅपिटल आर अक्षराने दर्शवतात. आणि याच मोजण्याचं मीटर जे आहे हे आहे ओहोम मीटर, किंवा म्हणतात ओहोम मीटर. याच्यावरती असा स्केल असतो ओहोम मीटर असत, आणि याचा एकक आहे ओहोम, 20 ओहोम, 100 ओहोम किंवा 500 ओहोम असा असत. करंटचा एकक रजिस्टर, सॉरी रेझिस्टन्स म्हणजे करंटला अडथळा करणारे घटक. रेझिस्टन्स हे कॅपिटल आर अक्षराने दर्शवतात. मोजण्याचं मीटर ओहोम मीटर आहे आणि याचं एकक ओहोम आहे, ओहोम. ओहोम चिन्ह कोणतं आहे, हे चिन्ह तुम्हाला माहित आहे, धातूमध्ये होत आहे, ओहोम म्हणतात. तर तिघांची ओळख झाली तुम्हाला, कोणकोण, करंट, व्होल्टेज आणि रेझिस्टन्स. हे तिघ आपलं जे इलेक्ट्रिसिटीचं जे सर्किट असतं, जे बल्बाचं सर्किट आहे, जे हीटरचं सर्किट आहे, जे जोडणी त्याला बंडल म्हणतो, त्याला सर्किट म्हणतो आपण, यामध्ये हे तिघही असतात. आय आर व्ही हे तिघ पण असतात, करंट असतं, रेझिस्टन्स असतं, व्होल्टेज असतं. या तिघाशिवाय बल्ब पेटत नाही, या तिघाशिवाय मोटर चालू होत नाही, या तिघाशिवाय इस्त्री चालू होत नाही, किंवा इस्त्री गरम होत नाही, किंवा गिझर चालू होत नाही. प्रत्येक सर्किटमध्ये, प्रत्येक मंडलामध्ये हे तीन घटक असतातच. रेझिस्टन्स असल्याशिवाय मंडलातून कार्य घडून येत नाही, विरोधात्मकामुळेच कार्य घडत नाही. तर तिघांची पुसट अशी ओळख झालेली आहे. ह्याचं पण तुम्हाला परिचय झाला, याचा परिचय झाला, याचाही परिचय झाला, बरोबर आहे. तर हे जे कोणती इलेक्ट्रिसिटी चालू आहे, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी.
जे स्टैटिक इलेक्ट्रिसिटी आहे, हे जे सप्लाय जो आहे, हा सप्लाय वेगवेगळ्या पद्धतीने तयार करत असतात. त्या पद्धती चार आहेत. मॅग्नेटिक पद्धत आहे, म्हणजे तुम्हाला सांगितलं चुंबकीय रेषेमध्ये वायर फिरवायची फॅरेडेच्या नियमाने आणि वायरमध्ये करंट निर्माण होतो. पृथ्वी एक चुंबक आहे, एक एवढा वायरचा तुकडा घ्या, त्याला अॅमीटर जोडा. अॅमीटर म्हणजे करंट मोजणारा मीटर. आणि या करंट तुम्ही असं वायर जर फिरवला असत तर त्या मीटरमध्ये तुम्हाला रीडिंग दिसेल, करंट तयार झाला दिसेल. कारण या पृथ्वीच्या पोटामधून चुंबकीय रेषा बाहेर पडत असतात. या आपल्याकडे चुंबक आहे, सगळं इकडं पृथ्वीवरती चुंबक आहे, म्हणून खडू वर टाकला तर खडू काय करतो, हा खाली पडत असतो. कारण या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, म्हणून हा खडू खाली पडत असतो. आणि ही गुरुत्वाकर्षण शक्ती वरी वरी कमी झालेली आहे. चंद्रावर दगड मारला तर लवकर नाही खाली पडत. चंद्रावर गुरुत्वाकर्षण शक्ती नाहीये, पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. म्हणून पृथ्वीवरच्या या चुंबकीय रेषेमध्ये असं वायर जर हलवली असत तरी तर करंट निर्माण होत असतो. हे कोणती पद्धत? मॅग्नेटिक पद्धत आहे. पहिली सिस्टीम मॅग्नेटिक. दुसरी आहे केमिकल पद्धत. केमिकल पद्धत जसं बॅटरी, बॅटरी आहे, बॅटरीमध्ये ऍसिड असतं आणि ऍसिडला आपण सप्लाय दिला, व्होल्टेज दिलं तर तिथं करंटची निर्मिती होते. केमिकल इफेक्ट. केमिकल एनर्जी पासून इलेक्ट्रिकल एनर्जी तयार करतो, ही पण मोठ्या प्रमाणात तयार होत नाही, म्हणून आपण ही थोडं कमी प्रमाणातच काही ठिकाणी तयार करत असतो बॅटरीमध्ये वगैरे, केमिकल द्वारे, केमिकल इफेक्ट. आणि तिसरे हीटिंग इफेक्ट. एक बायोमेटॅलिक धातू घेतला आणि त्या बायोमेटॅलिक धातूच्या एका टोकाला जर गरम केलं तर दुसऱ्या टोकामध्ये करंट निर्माण होत असतो. हे एक शास्त्र आहे. याच्याबद्दल आपण काय म्हणले, प्रीफीबॅक इफेक्ट. त्याला म्हणतात प्रीफीबॅक इफेक्ट. कसला धातू आहे तो? थर्मोकपल धातू किंवा बायोमेटॅलिक धातू आपण ज्याला म्हणतो. तेव्हा बायोमेटॅलिक धातूच पट्टी घेतली आणि त्याच्या एका टोकाला गरम केलं, दुसऱ्या टोकामध्ये इलेक्ट्रिसिटी निर्माण होते. ही एक पद्धत आहे, त्याला म्हणायचं हिटिंग इफेक्ट. म्हणायचं हिटिंग इफेक्ट द्वारे करंट तयार करणे. डायनामिक करंट तयार करण्याच्या वेगवेगळ्या करंट सॉरी म्हणण्यापेक्षा इलेक्ट्रिसिटी तयार करण्याच्या वेगवेगळ्या चार पद्धती आहेत. एक मॅग्नेटिक पद्धत, दुसरी केमिकल पद्धत, तिसरी हिटिंग पद्धत आणि चौथी लाइटनिंग पद्धत, लाइटनिंग इफेक्ट. एखाद्या आपण काय करायचं, सोलार सेल आहे, सोलार लाईट, लाईट म्हणजे प्रकाश. आपण सोलारवर वीज तयार करतो, प्रकाशावर सर सूर्य आहे ना, या सूर्याच्या प्रकाशावर जी विद्युत तयार करतो त्याला म्हणायचं लाइटनिंग इलेक्ट्रिसिटी. म्हणायचं लाइटनिंग इलेक्ट्रिसिटी, प्रकाशावर तयार होणारी वीज. प्रकाश एनर्जी इज कन्व्हर्टेड टू इलेक्ट्रिकल एनर्जी. ही सुद्धा आपल्याकडे सध्या अवेलेबल आहे. केशेगावच्या कारखान्यावरती आपण सोलार प्रोजेक्ट आपण बघायला जाणार आहे. आपल्या इंडस्ट्रियल टूर जे असतं, आपलं जे व्हिजिट असतं, ह्या व्हिजिट मध्ये आपण तो प्रोजेक्ट आपण सोलार प्रोजेक्ट आपण बघून येऊ. त्याप्रमाणे म्हणजे लाइटनिंग द्वारे सुद्धा वीज तयार होत असते, केमिकल द्वारे सुद्धा वीज तयार होते, हिटिंग द्वारे सुद्धा वीज तयार होते आणि मॅग्नेट द्वारे सुद्धा वीज तयार होते. म्हणजे आपल्याकडे जास्तीत जास्त किंवा वाईल्ड अप्रोच आहे, पण आपल्याच्याकडे वाऱ्यावरती वीज तयार होते. पण ते कशामध्ये येते? मॅग्नेट मध्येच येत असेल. पण मुख्य अशी हे चार प्रकारे आपल्याला हे वीज तयार होत असते. कुठले कुठले? मॅग्नेटिक, दुसरा आहे केमिकल, तिसरा आहे हिटिंग आणि चौथी पद्धत आहे लाइटनिंग. मॅग्नेट पासून वीज तयार करणे सध्या जी प्रचलित आहे. जनरेटर मध्ये मॅग्नेट असतात, अल्टरनेटर मध्ये सगळे मॅग्नेट असतात. ह्या मॅग्नेटद्वारे आपण फार मोठ्या प्रमाणात वीज तयार करत असतो. ही मॅग्नेटिक मेथड ही पहिली झाली. ही दुसरी
केमिकल एनर्जी पासून आपण इलेक्ट्रिकल एनर्जी तयार करतो, कमी प्रमाणात करत असतो, बॅटरी मध्येचा प्रकार आहे, ही दुसरी पद्धत आहे. तिसरी उष्णतेपासून आपण सुद्धा इलेक्ट्रिसिटी तयार करत असतो उष्णतेपासून, हे तिसरा आहे. हा तर खूप कमी प्रमाण आहे जर वापरायचं, जास्त प्रमाणात तयार होतच नाही, करता येत नाही. आणि चौथा आहे प्रकाशापासून, जे सूर्यप्रकाश आहे, लाईट म्हणजे उजळ होतो आपण प्रकाश म्हणतो, याच्यापासून सुद्धा आपण विद्युत तयार करत असतो. असे चार प्रकारे आपण डायनामिक पद्धतीनं विद्युत निर्मिती इलेक्ट्रिसिटी निर्मिती करत असतो. ते वाइंड वगैरे आहे ना सगळं, ते वाइंड सगळं याच्यामध्ये मॅग्नेट मध्येच येत असतं. तर अशा प्रकारे हे चार प्रकार होते वीज तयार करण्याचे. तर आपल्याला या कुटुंबामध्ये आणखीन एका घटकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, ज्याचं नाव आहे कंडक्टन्स. कंडक्टन्स, इंडक्टन्स असे नाव आहे. अक्षरला सुद्धा इंग्रजी कंडक्टन्स म्हणजे काय? तुम्हाला रेजिस्टन्स सांगितलंय, करंटला अडवणारे घटक म्हणजे रेजिस्टन्स, बरोबर आहे. तस करंटला मदत करणारे घटक काही त्या वायर मध्ये असतात. तांब्याच्या वायर मध्ये आपण व्होल्टेज दिलं, व्होल्टेज पाठवलं, तर करंट वाहत असतो. आणि या तांब्याच्या वायर मध्ये त्या तारेमध्ये त्याला अडवणारे घटक आहेत, त्याला आपण अगोदर रेजिस्टन्स म्हटलेले, बरोबर आहे. ओहम मध्ये बोलतात या करंटला मदत करणारे घटक आहेत. पळ तू पळ, आम्ही देतो तुला काम करता होतो, आम्ही तुला मदत करतो तुला, असे काही घटक या तांब्याच्या वायर मध्ये आहेत. तांब्याच्या वायर मध्ये याला म्हणायचं कंडक्टन्स, म्हणायचं कंडक्टन्स. मावस भाऊ, आपल्या आईची बहीण तर आपण मावशी म्हणतो. या मावशीचा जो मुलगा असतो तो कधी तुम्हाला विरोध नाही करत, बघा तुम्हाला मदतच करतो, बरोबर आहे. काहीतरी काम असलं, काहीतरी पैसे कमी पडले, कुठेतरी जायचं असलं, त्याच्याकडे मोटरसायकल असली, घेऊन ये म्हणजे फोन करतो, दोघं निघाले भाऊ मावस भाऊ, तो मदत करतो आपल्याला. तसा हा मावस भाऊ आपल्या इलेक्ट्रिसिटी मध्ये आहे, ज्याचं नाव आहे कंडक्टन्स. याच एकक आहे मुहू, मुहू ओहम जसं होत तस मुहू, मुहू याच एकक आहे. आणि जर चिन्ह ओहमच्या उलट आहे, याच काय ओहमच्या उलट आहे, मुहू म्हणायचं हे मुहू मध्ये मोजतात. याला मीटर नाहीये, याचं अक्षर आहे एच अक्षर आहे. तर अशा आपण या कंडक्टन्सची ओळख केलेली आहे. कंडक्टन्स त्याच्यानंतर आपल्याला आणखीन एक घटक आपल्याला ओळख करायची आहे, त्याचं नाव आहे इंडक्टन्स. थोडी नावं अवघड आहे असू द्या, हळूहळू लक्षात येतात, नाही वेळ रिपीट रिपीट ऐकायचं. इंडक्टन्स ह्याच कॅपिटल एन सोपे व्याख्या, व्होल्टेजच्या बदलास विरोध करणारे घटक म्हणजे इंडक्टन्स होय. करंटला विरोध करणारे रेजिस्टन्स आणि व्होल्टेजला विरोध करणारा इंडक्टन्स, एल कॅपिटल एल, सोपी व्याख्या. हे कॅपिटल एल अक्षरान दर्शवतात. व्होल्टेज मध्ये कायम बदल होतो, एसी व्होल्टेज, व्होल्टेजला सुद्धा व्होल्टेज जे आपलं कमी जास्त होतं, एसी व्होल्टेज किंवा डीसी असेल, या व्होल्टेजला विरोध करणारे जे घटक आहेत त्याचं नाव आहे इंडक्टन्स. फरक थोडासा आहे, कंडक्टन्स इंडक्टन्स.
कंडक्टन्स मदत करतो करंटला, इंडक्टन्स व्होल्टेजला विरोध करतो, हा करंटला विरोध करतो, करंटला विरोध करतो रेजिस्टन्स, व्होल्टेजला विरोध करतो इंडक्टन्स, करंटला मदत करतो कंडक्टन्स एच। तर हा हा सुद्धा ओहम मध्ये मोजतात आणि अक्षर आहेच एल। मीटर असतं ओहम मीटर असेल किंवा तुमचं मेगर असत, कंडक्टर्स मध्ये जे मीटर असतात, तर एक एक तुम्हाला ओळख करतो। आता एक इम्पिडन्स असतो, इम्पिडन्स जे कॅपिटल झेड असणार होतो, कंडक्टन्स आणि इंडक्टन्स हा बाप आहे, कोणकोण सॉरी सॉरी रेजिस्टन्स प्लस इंडक्टन्स हे दोघं विरोधक आहे, दॅट इज कॉल्ड झेड। करंटला विरोध करणारा व व्होल्टेजला विरोध करणारा दोघांना मिळून जो असतो त्याला म्हणायचं इम्पिडन्स, म्हणायचं इम्पिडन्स त्याचा अक्षर कोणता आहे झेड आहे, झेड दोन्ही विरोधक, करंटलाही विरोध करणारा रेजिस्टन्स, व्होल्टेजला विरोध करणारा इंडक्टन्स, दोघांना विरोध करणारा इम्पिडन्स, आर प्लस एल इज इक्वल टू झेड। लक्षात का आर प्लस एल इज इक्वल टू झेड व्याख्या लिहून देतो मी मराठी मध्ये देतो, इंग्रजी मध्ये काळजी नका करू। इम्पिडन्स त्याला म्हणतात इम्पिडन्स, म्हणजे कोण कोण आला बघा आजचा मध्ये रेजिस्टन्स आर कंडक्टन्स एच सॉरी इंडक्टन्स एल आणि इम्पिडन्स झेड हा काय करतो करंटला विरोध करतो, हा काय करतो करंटला मदत करतो, हा काय करतो व्होल्टेजला विरोध करतो आणि हा काय करतो दोघांनाही विरोध करतो आर प्लस एल बरोबर झेड असत। तर अशा प्रकारे हे तुम्हाला वेगवेगळ्या घटकाची माहिती इलेक्ट्रिसिटी मध्ये हे घटक असतात, नावं थोडे नवीन आहेत पण हे नावं हळूहळू पाठ होतात। तुम्हाला काही विद्यार्थ्याला माझं आडनाव नवीन वाटतं अजून गोबारे काय आडनावायचं आहे म्हणतो आपण, मला आता अकरावी मध्ये 90 पोळामध्ये 525 नावं आडनाव जे आहेत काहीतरी वेगळेच नाव आडनाव वाटले, तसं तुम्हाला हे अक्षर थोडं नवीन वाटतात घाबरू नका, हळूहळू कानावर पडले हातातून गेले डोळ्याखाली गेले आपलं पण सोपं होतात, ह्याच्या कुठल्या स्पेलिंगला विचारायची गरज नाही, काही ऑटोमॅटिक येतं सगळं हे। आणि तुम्हाला मी सांगितलं याच्या घाबरायची गरज नाही, थेरीला 80 आणि प्रॅक्टिकलला 120 मार्क आहेत, इथंच पास होत आहे 70 मार्क इथं पडतात, हे सगळं रुळण्यासाठी आहे, तुम्हाला अभ्यास करण्यासाठी आहे, पुढे तुमचं उच्च शिक्षण सगळं इंग्लिश मध्ये आहे बरोबर आहे, म्हणून याला घाबरायची गरज नाही। तर हे वेगळे वेगळे तुम्हाला घटक मी आज सांगितलेले आहेत, प्रकरणामधला थोडा आणखी भाग राहिलेला आहे ते मी काय करतो पुढच्या पिरियडला पूर्ण करतो। ठीक आहे, आणखी या प्रकरणावर एक पिरियड होईल आणि हे प्रकरण संपलं तोपर्यंत मध्ये मी काय करतो तुम्हाला या प्रकरणावरले नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपवरती टाकतो, तुम्ही या विषयासाठी 200 पेजेस मोठी वही करायची आणि मी दिलेल्या नोट्स या स्वच्छ अक्षरात हेडिंगला लाल पेन किंवा स्केच पेनचा वापर करून अगदी सुसुटीत लिहायचं आणि कंप्लीट प्रकरण झाल्यानंतर हे मला माझ्या व्हॉट्सअपवर पाठवायचं तपासण्यासाठी, तपासून तुम्हाला परत मी करतो, काय चुकलं त्यामध्ये तुम्हाला सूचना करतो, परंतु यासाठी या विषयाला नाव टाकायचं इलेक्ट्रिकल वायरिंग म्हणून टाकायचं
आणि याच्या ज्या नोट्स असतात या नोट्स त्या वहीमध्ये स्वच्छ अक्षरामध्ये नोट्स आणि आकड्या ज्या असतात मी आकड्यावर टाकल्या तर त्या आकड्या पेन्शिन आणि रबरनं काढायच्या पेन आकड्या काढायच्या नाही म्हणून तुम्हाला पहिल्याच सांगितलंय पेन्शिन रबर लाल पेन स्केच पेन आणि मोठ्या रजिस्टर घ्या मी सांगितलं हेला एक रजिस्टर करायचं आणि त्याच्यामध्ये हे पहिलं प्रकरण हळूहळू ऐकायचं आणि व्यवस्थित लिहून काढायचं पुन्हा वाचन करायचं आणि याच्यामध्ये काय चुका होते कारण या वहीला तुम्हाला बोर्डाचे 10 मार्क आहे 5 प्रकरण आपण शिकलो पूर्ण लिहून काढलो 10 मार्क पडले समजा 9 मार्क पडले चांगले वही जर लिहिले तर 10 पैकी 10 ज्यांना खराब येते ना 5 मार्क 2 मार्क 4 मार्क म्हणून सुंदर वही तयार करायची प्रकरण पूर्ण झालं मला पाठवून द्यायचं आधी मध्ये पाठवायचं नाही आणखीन एक पिरियड झाला प्रकरण संपेल नोट्स येतील त्या नोट्स परत सगळ्या व्यवस्थित लिहून काढायच्या आणि वही कंप्लीट करायची वरच्यावर वरच्यावर ऐकत जायचं जिथं जिथं कळलं गेलं तिथं रिपीट ऐकायचं डबल डबल ऐकायचं सगळं कळत जाईल आणि बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही कारण हा थोडा नवीन भाग असतो इलेक्ट्रिसिटी हा नवीन आहे थोडा तुम्हाला एखादा महिना गेला तुम्हाला सगळं सोपं होऊन जाईल ठीक आहे अच्छा तसा ठीक आहे थँक्स